मुंबईहून गोवाकडे जात असलेल्या रेजिना ट्रॅव्हलच्या बसला शॉर्ट सर्किटने आग लागून ती जळून खाक झाली आहे. ही घटना वेळीच लक्षात आल्याने बसमधील 35 प्रवाशांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील शेणवडे गावाजवळ पहाटे 3:20 सुमारास घडली. महेश कुठे वरती मारायला लागणार तू पाईप नाही खाल्लं मार या किंमत चालू करू द्या का जा.